नमस्कार, विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डोकेदुखीवर एक घरगुती उपाय पाहणार आहोत. डोके दुखणं ही एक छोटीशी समस्या आहे मित्रांनो, पण जेव्हा आपलं डोकं दुखतं त्यावेळेस आपण एक गोष्ट हमखास करतो, ती म्हणजे डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमध्ये जातो, त्याला सांगतो आणि डोकेदुखी बंद होण्यासाठी एखादी गोळी, एखादं कॅप्सूल, टॅबलेट घेतो. ती घेतल्यानंतर आपलं डोकं दुखणं बंद होतं, पुन्हा 2 ते 3 दिवसांनी आपलं डोकं दुखायला सुरुवात होते. म्हणजे एक प्रकारे आपण ती पेन किलर घेत असतो आणि पेन किलरचे साईड इफेक्ट कदाचित तुम्हाला माहीत असतीलच, भयानक त्यांचे हे असतात साईड इफेक्ट्स. तर मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारची गोळी न घेता आपले डोके दुखी जे आहे ती बंद करू शकतो. ती कशी, यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, जर आपलं डोकं दुखत असेल तर आपल्याला 2 ते 3 गोष्टींची गरज लागणार आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आलं, की जे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतं. आल्याचा एक तुकडा तुम्ही घेऊ शकता. त्या आल्याचे बारीक बारीक तुकडे करा. जे तुम्ही आलं घेतलं त्या आल्याचे बारीक बारीक तुकडे करा एका वाटीमध्ये. आल्याचे तुकडे केल्यानंतर आपल्याकडे एक लिंबू असतो, एक लिंबू कापून जो अर्धा लिंबू असतो त्या अर्ध्या लिंबाचा रस त्या आल्याच्या बारीक बारीक केलेल्या तुकड्यांमध्ये टाका. तुकडे एवढे एवढे असावेत. आणि लिंबू पिळल्यानंतर त्या आल्याच्या तुकड्यांमध्ये ते जी वाटी आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही ते घेतलेलं आहे आलं, ते लिंबूचा रस मिश्रित आलं 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवायचं. 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवल्यानंतर ज्या दिवशी तुमचं डोकं दुखेल किंवा जेव्हा तुमचं डोकं दुखायला लागेल त्यावेळेस तो एक आल्याचा तुकडा तुम्ही चावून खायचा आहे. तुमची डोकेदुखी तात्काळ बंद होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी VM मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.